आता बघूयात दिवसभरात घडलेल्या प्रत्येक बातमीचा अगदी वेगवान आढावा स्पीड न्यूज। राहुल गांधींची भारत जोडो यात्रा हिंगोली दाखल झाली। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला। आम्ही दोन्ही पक्ष वेगवेगळ्या विचारांचे असलो तरी लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर बाळासाहेबांच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केलाय। राहुल शेवाळेंनंतर मुंबईतील आणखी एका खासदारानं बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। भीमा सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांची जीभ घसरली आहे। पाटलांच्या पोरांना लग्नाआधी सुद्धा पोरं असतात आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे असं खळबळजनक विधान त्यांनी केलंय। आमच्या पोरांना वयाच्या 17व्या वर्षीच 302-307 कलम लागली आहेत असं म्हणत मुलांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचं त्यांनी समर्थन केलंय। शरद पवार राष्ट्रवादीतील भोंदू बाबा असून त्यांनी जादूटोणा करत उद्धव ठाकरेंना जाळ्यात ओढलं अशी टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे। जादूटोण्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे विचार करायला लागले असं देखील बावनकुळे म्हणाले। अजित पवारांबद्दल सुरू असणाऱ्या चर्चांवर त्यांनी वक्तव्य केलंय। माझ्या बदनामीचा प्रयत्न झाला पण मी घाबरणारा किंवा पळून जाणारा नाही असं अजित पवार यांनी वक्तव्य केलंय। मी कुठे गेलो होतो ते माझ्या कार्यालयाला विचारायचं होतं असा टोलाही त्यांनी लगावला। अनिल परबांनी साई रिसॉर्टसाठी तब्बल 6 कोटी रुपये खर्च केले, हा पैसा कुठून आला असा सवाल किरीट सोमय यांनी केलाय। अनिल परब यांनी खोट्या पद्धतीनं एनए करून घेतला असा आरोप करत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी सोमय यांनी केली आहे। लव जिहाद प्रकरणांना आळा बसावा यासाठी हिवाळी अधिवेशनात लव जिहाद विरोधी विधेयक आणणार असल्याची माहिती भाजप आमदार प्रवीण पोटेंनी केली। ज्यात असं गैरकृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद असणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी सातारा दौऱ्यात दोन्ही राजेंना भाजपच्या कमळ चिन्हावर लढावं लागेल असं सांगितलं होतं। त्यानंतर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे हे दोघेही बाईक रॅलीत एकत्र दिसले। या बाईक रॅलीचं आयोजन आमदार शिवेंद्रराजेंनी केलं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार परत आणाच निर्णयाचं स्वागत आहे पण शिंदे फडणवीस सरकारच्या काळात इतर राज्यात गेलेले महाराष्ट्रातले उद्योग कोण परत आणणार असा सवाल करत माजी मंत्री विजय वडेट्टीवारांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय। अडवाणींच्या रथयात्रेसाठी भाजपनं कुठून पैसा आणला होता याचं उत्तर द्यावं असा सवाल दिग्विजय सिंग यांनी केलाय। भारत जोडो यात्रेच्या फंडिंगवरून विरोधकांकडून आरोप करण्यात आले त्यावरून सिंग यांनी भाजपवर निशाणा साधलाय। केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत। भिवारी गावात झालेल्या मेळाव्यात त्यांनी मोदी सरकारच्या नवनव्या योजनांची माहिती देत जनतेशी संवाद साधला। बेलापूरमध्ये मंदा मात्रेंनी आमदार आपल्या दारी उपक्रम सुरू केलाय। घरोघरी जाऊन त्या स्थानिकांच्या समस्या जाणून घेत आहेत। ठाण्यात हर हर महादेवचा शो बंद पाडत प्रेक्षकाला मारहाण केल्याच्या आरोपावरून जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली। त्यांना उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे त्यामुळे आव्हाडांची आजची रात्र पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची शक्यता आहे। आव्हाडांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी केली। जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपेंसह 12 जणांना अटक करण्यात आली आहे। दरम्यान जितेंद्र आव्हाड लढवय्ये नेते असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळेने दिली आहे। पोलिसांवर दबाव असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। जितेंद्र आव्हाडांना अटक म्हणजे राज्य सरकारचं चित्रपटाला समर्थन असल्याची टीका जयंत पाटलांनी केली आहे। जे घडत नाही ते चित्रपटात दाखवल्याचं म्हणत जनता तुम्हाला माफ करणार नाही असा इशारा पाटलांनी दिलाय। शिंदे फडणवीस सरकारच्या गुंडाइझमच्या विरोधात केलेल्या कारवाईचं आणि जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेचं स्वागत करत असल्याचं किरीट सोमय यांनी सांगितलं। दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या अनंत करमुसे प्रकरणात देखील कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे।
मुंबईतल्या 5 विभागात गोवरचा प्रादुर्भाव सर्वाधिक दिसून आलाय. आतापर्यंत 84 लहान बालकांना संसर्ग झाला असून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पालिकेनं मुलं आणि गर्भवतींच्या लसीकरणाला सुरुवात केली आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा ढासळली आहे. माझगाव, मालाड, चेंबूर आणि नवी मुंबई परिसराचा रेड झोनमध्ये समावेश झालाय. परिणामी मुंबईकरांना सर्दी खोकल्याच्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. प्रदूषणाची समस्या त्यामुळे अधिक भेडसावती आहे. ई बसला मुंबई तांत्रिक तपासणी आणि प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेमुळे इलेक्ट्रिक डबल डेकर बसला महिनाभरानं उशीर झाला. त्यामुळे नोव्हेंबरच्या सुरुवातीला दाखल होणारी ई बस आता या महिना अखेरीस किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला सेवेत येण्याची अपेक्षा आहे. मध्य रेल्वे मार्गावरच्या ब्रिटिशकालीन कर्नाक बंदर उड्डाणपूल धोकादायक बनला असून तो पाडण्यासाठी मध्य रेल्वेवर 27 तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाण्याची शक्यता आहे. पूल पाडण्याचं काम 19 नोव्हेंबरला रात्री 11 वाजता सुरू होणार आहे. या काळात CSMT ते भायखळा. मुंबईतल्या संजय गांधी नॅशनल पार्कमधील बंद पडलेली लायन सफारी पुन्हा सुरू होणार आहे. काही दिवसात गुजरातमधून सिंहांची एक जोडी नॅशनल पार्कमध्ये येणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी याबद्दलची माहिती दिली आहे. मुंबईत 5-स्टार हॉटेलमध्ये कॅसिनो सुरू करण्याचं पत्र चुकीनं पाठवल्याचं आमदार बालाजी केणीकरांनी स्पष्ट केलंय. आपल्या कार्यालयातून कुणीतरी पत्र टाईप करून घेतल्याचं ते म्हणाले. समृद्धी महामार्गाचं लोकार्पण नव्या वर्षात होईल अशी माहिती समोर येते. नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या 520 किलोमीटर महामार्गापैकी 491 किलोमीटरचं काम पूर्ण झालंय. तर काटेपूर्णा पुलाचं काम अजून बाकी आहे. त्यामुळे लोकार्पण लांबणीवर पडलंय. अहमदनगरच्या कोपरगाव इथं समृद्धी महामार्गाचं काम शेतकऱ्यांनी बंद पाडलंय. महामार्गाच्या कामामुळे पाणी आसपासच्या शेतात साचत असल्यानं नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. अखेर तहसीलदारांनी समस्या सोडवण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. समृद्धी महामार्गामुळे शेतात जाण्याचे रस्ते बंद झाल्यानं शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या गंजी शेतात अडकून आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. शेतमाल आणण्यासाठी शेतरस्ता देण्याची मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली. अफजल खान कबरीच्या ठिकाणचं अवैध बांधकाम प्रशासनानं पूर्णपणे काढून टाकलंय. हे बांधकाम पाडल्यानंतरचा कबरीचा एक्सक्लुझिव्ह फोटो News18 लोकमतकडे आलाय. रात्री उशिरा ही मोहीम पूर्ण झाली असून साहित्य हटवण्याचं काम सुरू होतं. मुंबई गोवा महामार्गावर रखडलेल्या परशुराम घाटाचं काम पुन्हा युद्धपातळीवर सुरू झालंय. घाटात रुंदीकरण करत असताना या मार्गावर असलेल्या डोंगर भागाचं खोदकाम देखील करण्यात येत आहे. अपघात टाळण्यासाठी वाहतूक महिनाभर बंद ठेवावी यासाठी ठेकेदारानं जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केलाय. बीडच्या धारूर शहरातील 100% अनुदानित मिलिया उर्दू शाळेची मान्यता रद्द करण्यात आली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा आणि व्यवस्थित शिक्षण न दिल्याबाबत पालकांनी तक्रार केल्यानंतर शिक्षण संचालकांनी ही कारवाई केली आहे. जिल्हा परिषद शिक्षकांचा October 2022 पगार अजून देण्यात आलेला नाहीये. उपलब्ध अनुदानाचा गैरवापर करणं आणि सरकारची प्रतिमा मलिन करणं या मुद्द्यांवर शिक्षण अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 1.5 महिन्यांच्या बाळाला एक्सपायरी डेट उलटलेला डोस दिल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. माजलगाव शहरातल्या पवार हॉस्पिटलमध्ये हा हलगर्जीपणा झाला असून या डोसनं काहीही दुष्परिणाम होणार नाहीत असं बेपरवाईचं उत्तर डॉक्टरांकडून देण्यात आलंय. या प्रकरणी आरोग्य विभागात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमुळे सांगलीतल्या 135 कोटींची विकासकामं पुन्हा एकदा रखडणार आहेत. सत्ता बदलल्यानंतर जिल्ह्यातल्या विकासकामांना स्थगिती देण्यात आली आहे. गेल्याच महिन्यात ही स्थगिती उठल्यानंतर आता ही कामं आचारसंहितेच्या कचाट्यात अडकली आहेत. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा आंबेत पूल धोकादायक बनलाय. या पुलाच्या दुरुस्तीचं काम सुरू असून पुलावरची वाहतूक बंद करण्यासाठी मार्गावर दगडमाती टाकण्यात आली आहे. मात्र तरीही ग्रामस्थ जीव धोक्यात घालून या पुलावरून प्रवास करतायत. धुळ्यातील 133 वर्ष जुना ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय.
पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. ब्रिटन सरकारकडून पुलाचं आयुर्वान संपल्याचं पत्र पाठवण्यात आलं, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. जळगाव महापालिका क्षेत्रात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं केल्या जाणाऱ्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा हा निकृष्ट असल्याचा आरोप होतोय. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी या कामांची पाहणी केली. मर्जीतील ठेकेदारांना काम देऊन भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप त्यांनी केला. नाशिकमध्ये खनिकर्म मंत्री दादा भुसे यांनी अचानक शिवभोजन केंद्राला भेट दिली. मी स्वतः तिथल्या जेवणाची चव घेतली असून त्यात सुधारणा करण्याचे आदेश दिल्याचं त्यांनी म्हटलंय. दिवाळीच्या 11 दिवसात गोंदिया एसटी आगाराला तब्बल 93 लाखांचं उत्पन्न मिळालंय. दिवाळी आधी प्रवासी भाड्यात 10% वाढ झाल्यानंतरही सर्वसामान्यांसाठी एसटीनंच प्रवास करणं हे अधिक पसंतीचं ठरतंय. पालघर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या 8 पंचायत समित्यांची सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत 8 पैकी 4 पंचायत समित्यांवर महाविकास आघाडी, माकपा, बहुजन विकास आघाडी, भाजपा आणि शिंदे गटाला विजय मिळाला. बीड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गीते यांना सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेत बायोमेट्रिक हजेरी संदर्भात सूचना दिल्या. बायोमेट्रिक हजेरी लावल्याशिवाय पगार मिळणार नसल्याचं दांडे बहादर डॉक्टरांचे त्यामुळे आता धाबे देणार. चाकणमधील संग्राम दुर्ग गडावरच्या अनधिकृत बांधकाम हटवण्यात आलंय. पुरातत्व विभागानं ही कारवाई केली. माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानाला 2 मुदत वाढ देऊनही बीड जिल्ह्यात 75% महिलांचीच तपासणी झाली. मनुष्यबळाचा अभाव आणि ऊसतोड मजूर महिलांच्या स्थलांतरामुळे आकडा वाढत नसल्याचं आरोग्य अधिकारी सांगतायत. पिंपरी चिंचवड इथल्या मोरवाडीत दिवाणी आणि फौजदारी न्यायालयावर अतिरिक्त ताण येत असल्यामुळे पिंपरी नेहरूनगर इथं दिवाणी आणि फौजदारी न्यायालय उभारण्यात आलंय. या न्यायालयाचं काम 85% पूर्ण झालं असून लवकरच न्यायालयाचं उद्घाटन करण्यात येणार असल्याचं महापालिकेच्या वतीनं सांगण्यात येत आहे. ऊसाला 3,000, सोयाबीनला 7,000 तर कापसाला 10,000 भाव मिळावा अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीकडून करण्यात येते. वाढत्या महागाईनुसार शेतकऱ्यांना भाववाढ मिळावी अशी भूमिका ऊस परिषदेत मांडण्यात आली. बीडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक सुरुवात झाली आहे. मागील 2 महिन्यांमध्ये 25,000 क्विंटल सोयाबीनची आवक झाल्यानं सोयाबीनला प्रति क्विंटल 5 ते 6,000 रुपयांचा भाव मिळतोय. तर बाजारात काळ्या सोयाबीनला देखील चांगला भाव मिळतोय. बुलढाण्यातल्या कृषी विभागाच्या कार्यालयावर कृषी सहाय्यक बेपत्ता असल्याचे पोस्टर्स लावण्यात आले. या संदर्भात बातमी दाखवतात तासाभरात कृषी अधिकारी दाखल झाले. शेती योजनांच्या अंमलबजावणीसाठी कृषी अधिकारी नसल्यानं शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकार आणि विमा कंपन्यांकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाहीये याचा निषेध करत शिर्डीत संतप्त शेतकऱ्यांनी बिराड मोर्चा काढला. तहसील कार्यालयाच्या समोर चटणी भाकरी खात सरकार विरोधात निदर्शनं करण्यात आली. ऊसाच्या 1 रकमी FRP सह विविध मागण्यांसाठी 17 आणि 18 नोव्हेंबरला राज्यातल्या ऊसतोड बंद ठेवण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी ही घोषणा केली आहे. बीडच्या चुंबळी ग्रामस्थांनी पाणंद रस्त्यासाठी आक्रोश आंदोलन केलं. पाटोदा चुंबळी गावातल्या पाणंद रस्ता मोजणीसंदर्भात तहसील आणि पोलीस प्रशासनाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ होत असल्याचा आरोप करण्यात येतोय. विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या हस्ते कामशेतमध्ये सुवासिक इंद्रायणी भात खरेदीला सुरुवात करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते. बार्शीतील कृषी महोत्सवात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या ड्रोन फवारणी मशीनची जोरदार चर्चा आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना फवारणीसाठी कमी वेळ लागणार असून 1 एकर पिकावर केवळ 8 मिनिटात फवारणी पूर्ण होणार आहे. मुंबई विद्यापीठात चंद्रकांत पाटलांच्या दौऱ्यावेळी अभाविपनं आंदोलन केलं. नव्या वसतिगृहाची इमारत खुली करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 8 जुलैला राज्यपालांच्या हस्ते या इमारतीचं उद्घाटन झालं होतं. भुसावळमध्ये दीपनगर औष्णिक केंद्राबाहेर आमदार चंद्रकांत पाटलांनी आंदोलन केलं. परप्रांतीयांऐवजी स्थानिक तरुणांना नोकरी देण्याची
मागणी यावेळी करण्यात आली. येवल्यात प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी पंचायत समितीवर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केलं. यावेळी मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा अंगणवाडी सेविकांनी दिलाय. संजय गांधी निराधार योजनेतील प्रलंबित 8,000 प्रकरणं त्वरित मंजूर करावीत या मागणीसाठी धुळ्यात ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. तहसीलदार पद रिक्त असल्यानं 4 वर्षापासून ही प्रकरणं प्रलंबित आहेत. मुंबई विमानतळावर ड्रग्ज एन्फोर्समेंट डिपार्टमेंटनं ड्रग्जची तस्करी करणाऱ्याला अटक केली आहे. नायजेरियाहून आलेल्या प्रवाशाची तपासणी केल्यानंतर त्याच्याजवळ 35 कोटी किमतीचं 5 किलो हिरोईन आढळलं. भिवंडीमध्ये बँकेत पैसे भरण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्याची लूट करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. भिवंडी पोलिसांनी उत्तर प्रदेशातून 3 आरोपींना अटक केली असून 9 लाखांची रोकड हस्तगत केली आहे. अलिबागमध्ये लाचखोर तहसीलदाराला अटक झाली आहे. एसीबीनं मिनल दळवी यांना 2 लाखांची लाच स्वीकारताना रंगे हात पकडले. साताऱ्यातील राजवाडा परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणाचा सीसीटीव्ही सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. या प्रकरणी 2 अल्पवयीन मुलांसह 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 9 नोव्हेंबरला रात्री 11 वाजता राजवाडा परिसरात उभ्या असलेल्या गुंड अप्पा मांढरेवर गोळीबार करून आरोपी पसार झाले होते. कोल्हापुरात एकानं 21 लाखांची नवी कोरी स्पोर्ट्स बाईक वाजत गाजत घरी आणली, पण काही लोकांनी रात्रीच्या सुमारास बाईक पेटवली. आगीत 2 बाईक आणि कार जळून खाक. नांदेडमध्ये नंदीग्राम एक्सप्रेसखाली एका जोडप्यानं आत्महत्या केली आहे. भोकर शहरातल्या रेल्वेगड जवळ ही घटना घडली. शिवराज चटमवार असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे, तर मुलगी भोकर तालुक्यातल्या रिठा गावातली रहिवाशी असल्याचं कळत आहे. रेल्वे पोलीस याचा पुढील तपास करत आहे. खेरगाव इथल्या महानगरपालिकेच्या किमनसरा पाटील व्यायामशाळेच्या भिंतीचा काही भाग कोसळलाय. आपत्ती व्यवस्थापन विभागानं या व्यायामशाळेला धोकादायक इमारत म्हणून घोषित केलं असतानाही अद्याप कोणत्याही प्रकारची डागडुजी अथवा ही इमारत खाली करण्यात आलेली नाही. वाशिम जिल्ह्यातील कारंजा दारव्हा सोमठाणा या घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. अपघातानं तर वाहन चालक पसार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. जळगावात कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून याचं उद्घाटन आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून जैविक शेतीविषयक मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे. रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा जडेजाला भाजपनं जामनगर उत्तर मतदारसंघातून तिकीट दिलंय. त्यानंतर आता काँग्रेस त्याची बहीण नैना जाडेजा यांना तिकीट देण्यात असल्याची माहिती समोर येते. अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीमध्ये भारतीय अमेरिकन वंशाच्या नबिला सय्यद यांनी इलिनॉय विधानसभेची निवडणूक जिंकत इतिहास रचलाय. ही निवडणूक जिंकणाऱ्या त्या विधानसभेच्या सर्वात तरुण महिला सदस्य ठरल्यात. नबिला सय्यद अवघ्या 23 वर्षांची आहे. जॉर्डनच्या अम्मान इथं आशियाई चॅम्पियनशिप सुरू आहे. यात भारतीय बॉक्सर लोलीना 75 किलो वजनी गटात तर परवीन हुड्डानं 63 किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक जिंकलंय. नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बघूयात इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. आयसीसीनं ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या T20 वर्ल्ड कपमधील मालिकावीर पुरस्कारासाठी 9 खेळाडूंची नावं शॉर्टलिस्ट केली आहेत. तर दृश्यम 2 ची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे आणि दृश्यम 2 सिनेमामध्ये CIDची टीमसुद्धा दाखल झालेली आहे. त्यामुळे यात नक्की काय पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली आहे. दृश्यम 2 हा सिनेमा 18 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटाद्वारे ACP प्रद्युम्न यांची CIDची टीम पडद्यावर पुनरागमन करणार आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.